हिंगनघाट विधानसभा के विधायक समीर कुनावार के विशेष प्रयासों से जिले के म्यूकरमाइकोसिस यानी ब्लैक फंगस मरीजों का इलाज कर रहे डॉक्टरों को भी राहत मिली है, क्योंकि जिले में कोविड के बाद की बीमारी से पीड़ित मरीजों के लिए जरूरी इंजेक्शन मुहैया करा दिए गए हैं। विधायक समीर कुनावार को जैसे ही हिंगनघाट में से संक्रमित एक युवक के लिए जिले में इंजेक्शन की आवश्यकता के बारे में पता चला, उन्होंने इस पर ध्यान दिया और युद्ध स्तर का प्रयास शुरू कर दिया। इसके लिए उन्होंने पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और पूर्व मंत्री सुधीर मुनगंटीवार के जरिए राज्य के स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे से संपर्क किया। इसके बाद स्वास्थ्य मंत्री ने इस पर संज्ञान किया और तुरंत नागपुर स्वास्थ्य विभाग को 300 इंजेक्शन की आपूर्ति की। नागपुर मंडल के स्वास्थ्य उपसंचालक डॉक्टर जायसवाल को जैसे ही इंजेक्शन मिले, इनमें से 50 इंजेक्शन वर्धा जिले में हस्तांतरित कर दिए गए। इस इंजेक्शन से जिले के सावनकी में के रुग्णालय के सभी म्यूकरमाइकोसिस के सभी रोगियों को लाभ मिला है। इसका पूरा श्रेय हिंगनघाट विधानसभा क्षेत्र के विधायक समीर कुनावार को जाता है। म्यूकरमाइकोसिस के उपचार में जरूरी इंजेक्शन का स्टॉक जिले के लिए हो, इसलिए आमदार कुनावार अविरत प्रयत्नशील है। जिले का एक भी रोगी इंजेक्शन के अभाव के रहते वंचित न हो, इसकी दखल ले रहे हैं। त्याबद्दल जे इंजेक्शन का तुटवड़ा होता, जो दानवला होता, त्याबद्दल अपन शासनाकडून मागवून घेतले, त्याच्याबद्दल काय म्हणणार? सध्या कोरोना झाल्याच्या नंतर, आता जो कोरोनाच्या नंतरचे जे साईड इफेक्ट आहे पोस्ट कोविड, हे सुरू झालेलं आहे। आणि याच्यामध्ये आता म्यूकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस हा जो रोग आहे, हा आता मोठ्या प्रमाणामध्ये याचे पेशंट आपल्याला आढळत आहे। आताच काही दिवसापूर्वी आपल्या हिंगणघाट तालुक्यातील टेंबा या गावचे उपसरपंच हे सुद्धा याच्यामुळे मरण पावलेलं आहे, त्यांना इंजेक्शनसुद्धा मिळाले नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये आता सध्या जे पेशंट समोर येत आहे म्यूकरमाइकोसिसचे, यांना औषधी मिळाली पाहिजे, इंजेक्शन मिळाले पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न आहे। हिंगणघाटमधलासुद्धा एक पेशंट आहे सध्या सावंगी मेघेला भरती आहे, आणि त्यालासुद्धा इंजेक्शन नव्हते, आणि म्हणून त्या दिवशी मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली हस्तक्षेप करण्यासाठी, सुधीर मुनगंटीवार साहेबांना फोन केला, मग त्यांनी माझ्यासोबत आपले राज्यमंत्री आहेत राजेश टोपे साहेब यांना फोन केला, आणि आम्ही तिघांनी फोनवरती चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की वर्धा जिल्ह्याला इंजेक्शन नाही, पण मी उद्या नागपूरला इंजेक्शन पाठवतो आणि त्याच्यामधून तुम्ही वर्ध्याला इंजेक्शन मागवून घ्या। मग त्यानुसार त्यांनी नागपूरला इंजेक्शन 300 उपलब्ध करून दिले, आणि त्या 300 इंजेक्शनपैकी 50 इंजेक्शन हे वर्ध्याला मिळाले, आणि आपल्या हिंगणघाटचा जो पेशंट आहे त्यालासुद्धा मिळाले, आणि इतर सर्व पेशंटला मिळाले। माझं सरकारला एकच सांगणं आहे की म्यूकरमाइकोसिसचे जे इंजेक्शन आहे, एम्पोटेसिलिन बी आणि अजून एक दोन प्रकारचे इंजेक्शन आहे, हे मिळाले पाहिजे। हे जर तुम्ही पेशंटला मिळणार नाही तर मग काय, त्याची मरायची वाट बघणार आहे का? हे सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजे। मी वारंवार पालकमंत्र्याला मेल टाकतो आहे, वारंवार टोपे साहेबांना टाकतो आहे, पण याच्यामध्ये कोणी दखल घेत नाही आहे। आणि आज वर्धेला 35 रुग्ण भरती आहे म्यूकरमाइकोसिसचे, आणि पुन्हा रोज नवीन नवीन रुग्ण समोर येत आहे, आणि म्हणून याचे इंजेक्शन उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी मी सतत पाठपुरावा करत आहे। आजसुद्धा मी डेप्युटी डायरेक्टर जे नागपूरचे आहेत जयस्वाल साहेब, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना एकच सांगितलं का तुम्हाला नागपूरला आलेला जो साठा आहे त्यापैकी आमच्या वर्धा जिल्ह्याला रोज तुम्ही इंजेक्शन पाठवा, आणि या सर्व म्यूकरमाइकोसिसच्या पेशंटला इंजेक्शन मिळणं गरजेचं आहे, त्यांचे जीव वाचवणे गरजेचं आहे, यासाठी माझा सतत पाठपुरावा सुरू आहे। आता सध्या आपल्या इथल्या हिंगणघाटच्या पेशंटला त्याचा ट्रीटमेंट मिळालेली आहे, आणि आता पूर्ण जिल्ह्यातले पेशंट बरे व्हावे यासाठी मी सतत सरकारच्या मागे पाठपुरावा करत आहे, त्यांना पत्र टाकतो आहे, फोन करतो आहे, मेसेज टाकत आहे की जेणेकरून वर्धा जिल्ह्याला हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाले पाहिजे आणि इथले आपले पेशंट वाचले पाहिजे। बीसीएन न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।